महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ह्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी उपयुक्त आहेत, परंतु त्या योजनांची पूर्तता शासकीय अधिकारी बँक कर्मचारी व्यवस्थित करीत नाहीत, त्यामुळे मराठी तरुण हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. गोटवाडी तालुका मोळीतील या तरुणाचे ऐकूयात आपण मनोगत. मी सोमनाथ उल्हास देवकते, राहणार गोटवाडी तालुका मोळ. माझ्या मिशीचं जिल्हा उद्योग केंद्रात लोनची फाईल मंजुरीसाठी डॉक्युमेंट सगळी दिली, ट्रेनिंग बी घेतली गंगाबाई सोमनाथ देवकते, आणि जिल्हा उद्योग केंद्राची फाईल यशबाई मोहोळ शाखेला पाठवली. यशबाई शाखेने व्हेरीफाय करून इनिफेक्शन करून आमच्या जिथं प्रोजेक्ट उभा करणार त्या ठिकाणी येऊन काय डॉक्युमेंट घेऊन परत शाखेत आली. शाखेने झोनल ऑफिसला, त्यांच्या वरिष्ठ शाखेने झोनल ऑफिसला कागद पाठवले म्हणले, आणि झोनल ऑफिसनं नंतर 2 महिन्यानंतर फाईल आली क्युरी काढून. काय क्युरी काढलेले परतूत करून परत अजून दुसऱ्यांदा पाठवली, आणि परत इन्स्पेक्शनला आली फिरशे. यशबाईचे कसबे सर आहेत, त्यांनी फिरशे अजून घरी आले, म्हणजे जिथं प्रोजेक्ट उभं करतात त्यावेळी. मग तिथून परत अजून डॉक्युमेंट घेतली, काय क्युरी काढली माझ्याकडून, पूर्ण पूर्तता करून घेतली आणि परत झोनल ऑफिसला पाठवली. परत आता झोनल ऑफिसनं अजून क्युरी काढलेली. मी सतत 2019 सालापासून आम्ही पाठपुरावा करत आहेत, आणि झोनलचे अधिकारी काय क्युरी काढतात आणि मोहचे शाखेचे अधिकारी क्युरी काढून माझ्याकडे भरून घेतात आणि सोलापूरला पाठवतात मंजुरीसाठी, आणि उडवडूची सारखी उत्तर देतात. मग यासाठी मी 29 तारखेला माझ्या मिसेसने आंदोलन केले राहत्या घरी गोटवाडी, आणि बेमुदत उपोषणचा इशारा दिलेला आणि पत्रव्यवहार बी केले बँकेत बी झोनलच्या अधिकाऱ्याला राजू किशोर गुप्ता यांच्याकडे मी भेटून आलो. आमदार साहेबांनी पत्र दिले ह्यांना तात्काळ म्हणजे कर्ज देण्यात यावे म्हणून, आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत ह्यात कर्ज मागणी केलेली होती. बरं, ही शासनाची योजना जी आहे तुम्हाला मिळवण्यासाठी 2019, 2020 आणि 2021 तीन वर्ष झाली, परंतु तुम्हाला योजनेचा लाभ मिळाला का? नाही मिळाला. बरं, ह्यात तुमच्या दृष्टीने दोषी कोण आहे असे वाटतं? मोहचे एसबीआयचे मॅनेजर आणि सोलापूरचे झोनल अधिकारी. बरं, ते दोषी आहेत कशावरून असं कसं वाटतं तुम्हाला? 2 वेळा म्हणजे इन्स्पेक्शनला गोटीवाडी म्हणजे राहते घरी, जिथं प्रोजेक्ट उभा करून तिथे येते ते म्हणून डॉक्युमेंट घेते ते मी अर्ज केल्यानंतर, आणि पूर्तता करून झोनलला पाठवते. एलडीएमवाले नुसते पत्र व्यवहारच करतील, मी तक्रार दिल्यानंतर आम्ही पुढे कारवाईला पाठवली कुठली दखल घेत नाही अधिकारी. बरं, आता तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सरकारला किंवा बँकेच्या अधिकाऱ्याला काय आवाहन करू इच्छिता? मी चॅनलच्या माध्यमातून असं एकच आवाहन करू शकतो की मला आणि माझ्या मंडळीला 2019 पासून एवढा त्रास केला बँकेने. कसबे सर आहेत मोहन शाखेचे मॅनेजर, आणि त्यांनी व्हिजिट दिली आणि CCTV सुद्धा तपासले तर चालेल. मी रोज बँकेत येऊन जात होतो, कसबे सर बोलवत होते हे कागद नाही ते कागद नाही, मी पुरतोच करत आता पण पुरतोच करतो, आणि आता परत अजून मला झोनलने म्हणजे एसबीआयने मला पत्र दिलं, अजून क्युरी काढले गेल्या महिन्यात मी क्युरी काढून पत्र मला दिले, त्यावेळी मी क्युरी दुरुस्त करून सगळे परत इन्स्पेक्शन करून कसबे सरांनी परत सोलापूरला अजून पाठवले. फाईल साधारण 1 लाखापर्यंत खर्च आलेला आहे, आणि रोज बँकेत मी येत होतो. मी उपोषण 30 तारखेला माझ्या मिसेसने गंगाबाई सोमनाथ देवकते ही राहत्या घरी अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी व जागेस्थळी पाहणी करण्यासाठी प्रोजेक्ट जिथे उभं करणार ती व्हेरीफाय केली, त्या ठिकाणीसाठी जागेच उपोषणचा इशारा दिलेला आहे, आणि 10 ते 15 दिवसात नाही केलं तर आत्मदहन करेल असं इशारा दिला मानसिक त्रास झाल्यानंतर. आणि ह्याची सर्वस्व जबाबदारी बँकेचे अधिकारी राहते संबंधित. नमस्कार मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद. नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लय महाराष्ट्र. लय महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी YouTube, Facebook, Instagram भेट द्या. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.